अनाथ अपंगांचे सेवेकरी संत गाडगेबाबा यांनी गावोगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता तर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मने स्वच्छ केली। अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी संपूर्ण जीवन त्यांनी खर्ची घातले। गाडगेबाबांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, ह्यातीलच आम्ही आपल्यासाठी संत गाडगेबाबा आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील एक हृदयस्पर्शी आठवण घेऊन आलो आहे। मित्रांनो, 14 जुलै 1941 संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्हती, ते मुंबईत होते। ही माहिती एका सहकाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचविली। बाबासाहेब तेव्हा कायदेमंत्री होते। त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सायंकाळी कामानिमित्त दिल्लीला जायचे होते, पण गाडगेबाबांच्या प्रकृतीची बातमी ऐकताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले आणि 2 घोंगड्या विकत घेतल्या। त्या घोंगड्या घेऊन बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले। गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्वीकारत नसत, पण त्यांनी बाबासाहेबांकडून 2 घोंगड्या स्वीकारल्या। तेव्हा गाडगेबाबा बाबासाहेबांना म्हणाले, डॉक्टर तुम्ही कशाला आले, मी एक फकीर माणूस आणि तुमचा एक एक मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे। डॉक्टर तुमचा किती मोठा अधिकार आहे। आणि यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अहो बाबा, माझा अधिकार फक्त 2 दिवसाचा आहे, उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणीही विचारणार नाही, तुमचा अधिकार खूप मोठा आहे। आणि असे म्हणताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रूसुद्धा येत होते, कारण गाडगेबाबा आणि बाबासाहेब हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही म्हणून दोघेही जाणत होते। मित्रांनो, गाडगेबाबा आणि बाबासाहेब यांचे खूप आगळेवेगळे नाते होते, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आमच्या द बुद्धभूषण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। जय भीम, नमो बुद्धाय।